नमस्कार मी सुनीता पटेल आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाचे जर पाणी पिवळे पडले आणि त्याची वाढ जर कमी झाली वाढ जर होत नसली तर काय करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा पा, हे माझ्या जास्वंदाचे पाणी कसे पिवळे होत चाललेले आहेत हे पहा हे पाणी पिवळे झालेले आहेत ते जास्त पिवळे झालेले पाने खराब झालेले पाने थोडं काढून टाकायचे काढून टाकल्याच्या नंतर त्याच्या जाग्यावर भ नवीन फूट येते आणि त्या झाडाची आपल्याला एनर्जी वेस्ट होत नाही त्यामुळे आपण हे पाने खराब झालेले काढून टाकायचे हे काढून टाकलेल्या पाण्याच्या जाग्यावर आपल्याला नवीन फूट येते आणि हे केल्याच्यानंतर आपण आपल्या कुंडीतील काही गवत काही वाढले असेल तर तेही काढायचे आणि आपली कुंडी आणि आपली कुंडी पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपून घ्यायची ती चांगली खुरपायची आपल्याला आपल्या कुंडीतील मातीत आयर्न कमी झाले तर हा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ती कुंडी ॲसिडिक करावी लागते ॲसिडिक के त्याला फायदा होतो आणि त्याचे पिवळे पाने होत नाहीत त्यामुळे आपल्याला ही कुंडी अशी खुरपून घ्यायची आणि व्यवस्थित खुरपून घेतल्याच्यानंतर आपण आपल्याला त्याच्यात आप ही माती ॲशिडिक करण्यासाठी आपण आता त्याच्यात चहा पावडर टाकणार आहोत चहा पावडर आपल्याला यावेळेस बिना वापरताच नवीन आणलेलीच ती चहा पावडर आपण एक चमचा टाकणार आहोत एवढ्या कुंडीला आणि जर चहा करून वापरलेली जर असेल तर ती चार पाच चमचे टाकायची आणि बिना वापरता जर टाकलेली असेल टाकायची असेल तर ती एकच चमचा टाकायची ही पहा ही अशी पसरूनही टाकली तरी चालते पण मी एका जागेवर टाकणार आहे एका जागेवर टाकली तरी चालते एका जागेवर टाकून चांगली झाकून ठेव झाकायची आणि नंतर आपण त्याच्यात पाणी द्यायचे असे आपल्याला महिन्यातून एक वेळेस तीन आठवड्यातून एक वेळेस चहा पावडर टाकायची आणि जर आपल्याला चहा पावडरपेक्षा आणखीही एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे तो पण मी शेअर केलेला आहे की आपले पाने पिवळे पडल्याच्या नंतर काय विलाज करावा तर खिळे आपले लोखंडाचे खिळे ते पण आपण आपल्या झाडात ता, टाकू शकतो लवू शकतो असे लोखंडाचे खिळे ठेवायचे किंवा लोखंडाचे खिळे आपल्याला आपण छोट्या भांडेत घेऊन ते पाच सहा दिवस पाण्यात टाकून ते पाणी जरी आपण आपल्या झाडाला टाकले किंवा एन पी केची नाईन एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली तर ते पण चालते हा तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो पण पहा हे असे जर विलाज करीत राहिले तर आपल्याला आपल्या जास्वंदावर हे असे रोग येणार नाहीत आले तरी आपण अशा फवारण्या केल्या किंवा असे थोडी काळजी केली केअर केली तर आपले जास्वंदाचे झाड चांगले येते त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक जास्वंदाच्या झाडात पंधरा ते तीन आठवड्या वाड आठवड्याला एक तर चहापत्ती टाका नंतर दुसऱ्या तीन आठवड्याला तुम्ही खिळ्याचं पाणी टाकू शकता मधूनमधून कंपोस्ट हे देत राहायचे हे असे स सतत विलाज जर केले तर आपल्या जास्वंदाला भरपूर फुले येतील आणि आपले जास्वंद चांगले राहतील कुंडीत जर जास्वंद लावले तर अशीच त्याची केअर करावी लागते आणि त्याची जास्तीत जास्त केअर केली तर जास्तीत जास्त फुले येतात हा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल